नमस्कार. पहिल्यांदा म्हणजे ट्रेडिंग मी करत होतेच ऑप्शनमध्ये, पण खूप म्हणजे भयानक लॉस गेलेला. भयानक म्हणजे विचारायचंच नाही. 2 लाखावरून 8 लाख आणि 8 लाखावरून 0, आणि एकदम डिप्रेशनमध्ये. म्हणजे असं ठरवलेलं की नाहीच आता, म्हणजे घरातली पण म्हणजे मिस्टर वगैरे काय बोलले नाहीत, पण मलाच वाटत होतं की नाही आता काय अर्थ नाही. तेवढ्यात मी सर्वे सरांना फोन केलेला, आता काय माझं खरं नाही आहे आणि मी काय करू असं म्हणून. ते म्हटलं कशाला मॅडम घाबरत आहे, खूप छान आहे, क्लास करा. बरं म्हटलं ठीक आहे. आता म्हटलं नाही, हे काय खरं नाही, टी व्ही यूट्यूब आधीच झाले सगळं नुकसान, त्याच्यावर नुसत्याच मुलाखती असतात, ते पण काय खरं नाही, राहू देच म्हटलं. आणि परत फोन केला. मग नंतर सरांची बी न्यूजला ॲड होते, बी न्यूजला सरांचं हे होतं, मुलाखत होती चारुदत्त सूर्यवंशी म्हणून. मग त्यांची माझी ओळख होती, मी त्यांना विचारलं की अहो ॲड करायला येतात ना सगळीच, आणि मग नंबर दिला की नंतर तेवढ्यापुरतंच असतं ती ॲड, म्हणजे सगळ्याच ॲड काय खऱ्या नसतात. म्हटलं काय करू, तसं म्हणले नाही नाही ते सर एकदम चांगले आहेत आणि तुम्ही बघा. मग परत सरांना फोन केला, मग सर म्हटले करा मॅडम. मग इथं आल्यानंतर मला इंडिकेटर ते काहीच कळत नव्हतं पहिल्या दिवशी, पण एम एस सी डी ते म्हणजे थोडं समजलं, पण असं वाटलं नाही. नंतर जेव्हा काल स्टॉकॅस्टिक त्याचा अर्थ त्याचं कसं टी आर पी त्याचा हे समजल्यानंतर, आत्ता जरा वाटते की मी काहीतरी करीन, आणि आत्ता मला 100% वाटते की मी ट्रेडिंग करणार आणि पुढचा माझा स्क्रीनशॉट प्रॉफिटचाच असणार. आणि सर एक परीस आहेत, म्हणजे त्यांच्यामुळं आज मला वाटते की माझं आजचं म्हणजे जीवनाचा एक चांगला नवीन मार्ग सुरू झाला आहे, कारण एवढ्या लॉसमुळं खरंच उभारणं शक्य नाही. आणि पैसा गेला की परत येईल ह्याची गॅरंटी नाही, पण सरांच्यामुळं असं वाटतं की ट्रेडिंगमधनं येणार. त्यामुळे मी ह्या टीमचे आणि सरांचे खूप आभारी आहे. आज म्हणजे उभारलं आहे ना ते फक्त सरांच्यामुळे, नाही तर डिप्रेशनमध्येच गेलेलो की आता नाही संपले आता. त्यामुळे थँक्यू.